गोवन वार्ता लाईव्हच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून लेटेस्ट व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळवा. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनबाबत केंद्र सरकार सतर्क झालंय. देशभरात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत असली तरी नव्या स्ट्रेनमुळे कोरोनासंबंधीची मार्गदर्शक तत्वं 31 जानेवारीपर्यंत लागू केली आहेत. दुसरीकडे इंग्लंडहून आल्यानंतर कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या मुलीनं पित्यासह मडगावच्या ESI कोविड इस्पितळातून पलायन केलं आहे. मात्र त्यांना शिरोड्यातून ताब्यात घेऊन पुन्हा इस्पितळामध्ये दाखल करण्यात आल्याचीही माहिती मिळते आहे. कोरोनाचा नवा स्ट्रेन इंग्लंडमधून जगभर पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं खबरदारीचे उपाय अंमलात आणायला सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून आंतरराष्ट्रीय विमान वाहतुकीसह कोरोनासंबंधीच्या अन्य मार्गदर्शक तत्वांच्या अंमलबजावणीला 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली. कोरोनाचे रुग्ण कमी होत असतानाही नव्या स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं ही खबरदारी घेतली. दरम्यान इंग्लंडहून गोव्यात दाखल झाल्यानंतर एक मुलगी आणि तिचे वडील कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले होते. त्यांना मडगावच्या ESI कोविड इस्पितळात उपचारांसाठी दाखल केलं होतं. मात्र कर्मचाऱ्यांची नजर चुकवून त्यांनी पलायन केलं. त्यांचा शोध घेतला असता ते शिरोड्यात असल्याचं कळताच त्यांना ताब्यात घेऊन पुन्हा मडगावच्या इस्पितळात दाखल करण्यात आलं. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गर्दी टाळण्याचं आवाहन सरकारी यंत्रणेकडून होत असताना पर्यटकांकडून मात्र या आवाहनाला हरताळ फासला जातोय. असाच प्रकार हरमल समुद्रकिनारी पाहायला मिळाला. इथं आलेल्या पर्यटकांनी गर्दी केल्यानं त्यांना कोरोना संबंधीच्या नियमांचं गांभीर्य ठाऊक नाही का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. ब्युरो रिपोर्ट, गोवन वार्ता लाईव्ह.